अकोला विदर्भातील एक महत्वपूर्ण जिल्हा. आज अकोल्याची ओळख होत आहे ती अकोल्यात होणाऱ्या नवनवीन विकास कामामुळे आणि रस्त्यांच्या कामामुळे. आज अकोल्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे तो नेकलेस रोडच्या भूमिपूजनाने. नेकलेस रोड म्हणजे अकोल्याचा आत्मा आणि हा आत्मा नव्या अर्थानं नव्या रूपानं येत आहे तो डॉक्टर रणजित पाटील सर पालकमंत्री अकोला यांच्या अथक प्रयत्नातून. त्यांनी केलेल्या विकास कामामुळे आज खऱ्या अर्थानं अकोल्याची एक नवी ओळख होत आहे. आज त्याच टप्प्यातला त्या प्रवासातला एक टप्पा म्हणजे या नेकलेस रोडचं भूमिपूजन. नम्रपणे नमूद करा असं वाटतं की हे कुठलंही श्रेय मला पाहिजे नाही आहे. आज ते माझं कर्तव्य आहे, ती माझ्यावर पडलेली जबाबदारी आहे. मला काही कुठल्याही गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाही की हा निधी मी आणला हा निधी, यामध्ये न पडता अकोला शहरवासियांच्यासाठी जे काही जास्त करू शकतो. मला तर अजूनही असं वाटतं की हे जेवढं झालेलं आहे हे आपण अर्ध्यातही नाही. आणि त्यातच नेकलेस रस्त्याचे झालेले भूमिपूजन खरं म्हणजे लोकार्थाने लोकसेवार्थाने आज आम्हा सर्व अकोलेकरांना मिळालेली पावतीच आहे. मी ज्या गावामध्ये मोठा झालो, जिथे माझा जन्म झाला, त्या गावातच मोठा होत असताना अनेक रस्ते अनेक मूलभूत सुविधा अनेक विकासाची कामं, ज्या कामामधून सर्वसामान्य माणसाचं जीवनमान थोडंसं उंचावेल, इथल्या राहत असणाऱ्या सगळ्या लोकांचं जगणं सुसह्य होईल, त्यांच्या मूलभूत सुविधा. त्या अनुरूप रणजित पाटलांचं हे कार्य तितक्याच ताकदीनं जनमानसांपर्यंत पोहोचत आहे त्याबद्दल आम्ही मनस्वी आहोत.